हलो फ्रेंड्स एल्लरिगू नमस्कार मनेयल्ली ओण द्राक्षिन याव रीति माडि स्टोर माड्कोळ्ळबहुदु ओंदु वर्षक्कष्टु याव रीति माड्कोळ्ळोदु अंत हेळि नोडोण ई वीडियोदल्लि नावु मनेयल्ली याव रीति ओण द्राक्षि माडोदु अंत नोडोण ई तर ग्रीन कलर द्राक्षि तगोबंदु एल्लन्नू बिडिसि इट्कोंडिदीनि स्वल्प अदरल्लि तुंबा सण्ण सण्णदिरोदन्न सेपरेट माड्कोंडिदीनि इदन्न ओंदु 2 रिंद 3 निमिषदष्टु कुदिसबेकागुत्ते अदक्किंत मोदलु ओंदु सल नीरिनल्लि ओंदु एरडु सल तोळेदु इट्कोळ्ळोण ओंदु एरडु सल नीरिनल्लि निष्ठ चना तक द्राक्षी सण्द मुग्दू औषधि ओडदे बेसिता नानी कायदी स्वल्प द्राक्षी मुलि मेल इंच साक नोर चना कदीता है द्राक्षी तुदीर द्राक्षी हाकड़ो द्राक्षी एर निम्स के मेल बरते मेल मीडियम फ्लेम अथवा हई फ्लेम इटको पर्वा निम्स साक करेक्टी निम्स आगे ना टाइम नोडक हेल्ता नो द्राक्षी एलगे निम्स के मेल बंदे स्टव आफ्मी आफ्मी इमीडियेट पात्र के सोर्ल हाकड़ो इतर पात्र इमीडियेट बिस्ल बिड़कबाद तुम्बा निम्स आद तक इतर पात्र के तक बस जास्ती है सीजन चनाकोबा वण द्राक्षी काटन वण बटे मेले उणको स्टील तटे तक स्टील तटे मेले नाकु फोल बटे काटन बटे फोलोदी अद मेलगडे द्राक्षी हाकड़ो तुम्बा बस जस्ट प्रेस लाइटी अद्वान स्मूथ बटे हाकि जस्ट मेल साकु आ तेवांश अस्ट हेल्क साकु इमीडियेट बिस्ल हाकड़ो बिस्लिए बिस्तल तुम्बा चेना वणकोलते काटन बटे लेयर जास्ती तेवांश इलगड़ नो बटे रीति तेव आगते अथवा फैन के निम्स इटबिटू आम बिस्ल वणगसको निम्स बिटको बिस्ल हाकोण द्राक्षी बिस्ल हाकी मेले धूल कुकोबार्ते दुपट मुझ्बिट गाड़ी स्वल्प एदारंत दुपट मुझी वो कड्डी इटक इला ना ब्यन आ ब्याल कौलबू नोड़ी फ्रेस्टे बिस्ली गंटे अस्ट वणगसकीन अस्टे नोड़ी सेकेंडे सेकेंडे वणगसिटी तुम्बा सणदी वणग बे ड्रई आगे स्वल्प मोड़ी ना ना कूड़ा डे वणगसकोलती दिन वणगसक साकु आराम स्टोर मोबाइल नमी वर्षकूस्ट बे द्राक्षी सीजन सीजन द्राक्षी कड़मे तक बंदी रीति मोबाइल प्रतिदिन ಒಣ ದ್ರಾಕ್ಷಿ ತಿನ್ನೋದು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆಗಲಿ ದೊಡ್ಡವರಿಗೆ ಆಗಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದು ಅಂತರು ಯಾವುದೇ ರೀತಿ ಕೆಮಿಕಲ್ ಮಿಕ್ಸ್ ಆಗದೆ ಇರೋ ರೀತಿ ಈ ರೀತಿ ಮನೆಯಲ್ಲೇ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಪ್ರತಿದಿನ ಒಣ ದ್ರಾಕ್ಷಿ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಳ್ಳಿ ನಮ್ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದನ್ನ ತಿನ್ನೋದಿಕ್ಕಾಗಲಿ ಅಥವಾ ಯಾವುದನ್ನ ಸ್ವೀಟ್ ಮಾಡೋದಿಕ್ಕೆ ಯಾವುದನ್ನ ರೆಸಿಪಿಗಳಿಗೆ ಉಪಯೋಗಿಸೋದಾದರೂ ಕೂಡ ಇದೆ ದ್ರಾಕ್ಷಿನ ಯೂಸ್ ಮಾಡೋದು ನೋಡಿ ತರಡೆ ಒಣಗಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ ನಿನ್ನೆ ಸ್ವಲ್ಪ ಮೋಡ ಇದ್ದರಿಂದ ಇವತ್ತು ಕೂಡ ಒಣಗಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಇಲ್ಲಾನೆ ಎರಡೇ ದಿನಕ್ಕೆ ಸಾಕು ಚೆನ್ನಾಗಿ ಒಣಗುತ್ತೆ ನೋಡಿ ಎಷ್ಟು ದಪ್ಪ ಇತ್ತು ದ್ರಾಕ್ಷಿ ಎಷ್ಟು ಸಣ್ಣಕಾಗಿದೆ ಹಿಂಗ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಒಣಗಿಸ್ಕೊಬೇಕು ಈಗ ಸಂಜೆ 5 ಗಂಟೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಒಣಗಿದೆ ನೀವು ಓಪನ್ ಮಾಡಿ ಕೂಡ ನೋಡಬಹುದು ತೇವಾಂಶ ಎಲ್ಲ ಡ್ರೈ ಆಗಿದೆ ಈ ತರ ಮಾಡಿ ಒಂದು ವರ್ಷ ಒಂದು ವರ್ಷಕ್ಕಷ್ಟು ಕೂಡ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಬಹುದು ತುಂಬಾನೇ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ಒಂದು 1/2 ಕೆಜಿ ದ್ರಾಕ್ಷಿ ತಂದಿದ್ದು ಇದು ಕೂಡ ಮನೆಯಲ್ಲೇ ಮಾಡಿದಂತದ್ದು ಸಣ್ಣ ದ್ರಾಕ್ಷಿ ಸಿಗುತ್ತಲ್ಲ ಅದರಲ್ಲಿ ಮಾಡಿದಂತದ್ದು ಇದರಲ್ಲಿ ಎರಡೇ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಒಂದು ಬಿಸ್ತು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾಗ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ದ್ರಾಕ್ಷಿನ ಟೇಸ್ಟ್ ನೋಡಿ ಸ್ವೀಟ್ ದ್ರಾಕ್ಷಿ ಇದ್ರೆ ಈ ತರ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಉಳಿ ದ್ರಾಕ್ಷಿ ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿಗಲ್ಲ ಆದಷ್ಟು ರುಚಿ ನೋಡಿ ಈ ತರ ಒಣ ದ್ರಾಕ್ಷಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋ ಟ್ರೈ ಮಾಡಿ ಓಕೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ರೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಶೇರ್ ಮಾಡಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಬಿಸ್ಲು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಈಗ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ಬೇಕಷ್ಟು ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ ಓಕೆ ಬೈ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು